आपण गोगलगाय डॅश डॅश या संघात मोडते, तर गोगलगाय मोलुस्का या संघात मोडते, तर गोगलगाय हे मोलुस्का या संघात मोडते. हेपाटायटिस बी डॅश डॅश मुळे होतो, तर हेपाटायटिस डी हे एच बी व्ही मुळे होतो, तर कशामुळे होतो, एच बी व्ही यामुळे होतो. मादक पदार्थाचे अतिसेवन केल्यास डॅश डॅश निर्माण होते, तर मादक पदार्थाचे अतिसेवन केल्यास ब्रह्मोत्पादकता निर्माण होते, तर काय होते, ब्रह्मोत्पादकता निर्माण होते. फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय कोणते, तर फुफ्फुसाचे पचन क्रियेस मदत, रक्तपुरवठा पुरवठा व पचन झालेले अन्न साठवणे की रक्ताचे शुद्धीकरण करणे. तर फुफ्फुसाचे मुख्य कारण काय आहे, तर मुख्य कार्य काय आहे, तर रक्ताचे शुद्धीकरण हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ खालीलपैकी कधीपर्यंत गर्भपात करू शकतात, तर स्त्रीरोग तज्ज्ञ हे 5 महिन्यापर्यंत गर्भपात करू शकतात, तर किती महिने कालावधी आहे त्याचा, तर 5 मंथ. दुभत्या जनावरातील पोटफुगी टाळण्यासाठी कोणता हिरवा चारा उपाशी पोटी खाऊ घालू नये, तर दुभत्या म्हणजे दूध देणाऱ्या जनावरातील पोटफुगी टाळण्यासाठी, त्याच्या पोट जर फुगत असेल तर ते टाळण्यासाठी हिरवा चारा उपाशी पोटी खाऊ घालू नये, तर ज्वारीचा हिरवा पाला उपाशी पोटी खाऊ घालू नये त्या जनावरास जर दूध देत असेल तर. तो मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात, तर 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात मानवी शरीरात जवळपास. धारदार शस्त्राने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीच्या शरीरावर जखमा दिसून येणारा भाग म्हणजेच मनगट होय. तर धारदार शस्त्राने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीच्या शरीरावर जखमा दिसून येणारा भाग म्हणजेच मनगट होय. प्रशिक्षित डॅश डॅश पथक लपविलेला बॉम्ब शोधण्यासाठी उपयोगी आहे, तर प्रशिक्षित श्वान म्हणजेच डॉग पथक लपविलेला बॉम्ब शोधण्यासाठी उपयुक्त आहे श्वान. प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचे संयुक्त होऊन डॅश डॅश तयार होते, तर प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचे संयुक्त होऊन कार्बोहायड्रेट्स तयार होतात, तर काय होतात, कार्बोहायड्रेट्स तयार होतात. सर्वसाधारणपणे फळे डॅश डॅश किलो कॅलरीज ऊर्जा देतात, तर सर्वसाधारणपणे फळे ही 17 ते 315 किलो कॅलरीज ऊर्जा पुरवितात. डॅश डॅश हा मासा खादाळ असून तो लहान मासे व कोळंबी खाऊन जगतो, तर बोंबील हा मासा खादाळ असून तो लहान मासे व कोळंबी खाऊन जगतो, म्हणजे हा दुसऱ्या प्राण्यावर जगतो, प्राणी म्हणजे मासा. शुष्क वजनाचा विचार करता सागाच्या इमारती लाकडाचे वर्गीकरण जड असे आहे, तर बाकीचे डॅश डॅश असते, तर ते अति जड असते. बियाच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात, तर बियाच्या कडक कवचामध्ये दृढ ऊती आढळतात, कोणत्या, दृढ ऊती आढळतात. अंगुली छाप ठसे म्हणजेच बोटाचे ठसे पद्धतीत खालीलपैकी कोणता प्रकार सर्वाधिक आढळतो, तर लूप प्रकार, तर कोणता, लूप प्रकार हा सगळ्यात जास्त आढळतो. तृणाणू किंवा त्यांची विष असलेल्या पदार्थाच्या सेवनाने कोणती अन्य विषबाधा होते, तर तृणाणू किंवा त्यांचे विष असलेल्या पदार्थाच्या सेवनाने कोणती अन्न विषबाधा होते, तर बॅरोटोलिझम अन्न विषबाधा होते, साल्मोलेला अन्न विषबाधा होते, स्टॅपीलोकॉकस अन्न विषबाधा होते, तर वरील सर्वही बाधा त्यामध्ये होतात, तर करेक्ट आन्सर काय आपलं, डी. डॅश डॅश रक्त घोटण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे कार्य करतात, तर रक्तपटिका हे रक्त घोटण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात, तर रक्तपटिका.
कांद्यांच्या कंदांमध्ये गॅस गॅस असल्यामुळे त्यांचा तिखटपणा वाढतो. तर कांद्यांच्या कंदांमध्ये सल्फर असल्यामुळे त्यांचा तिखटपणा वाढतो. तर सल्फर असल्यामुळे त्यांचा तिखटपणा वाढतो. दूध या अन्न घटकांमध्ये डॅश डॅश या पोषक तत्वांचे प्रमाण अल्प असते. तर लोह हे पोषक तत्वांचे प्रमाण अल्प म्हणजे अल्प असते. पॉक्स रोग कोणत्या जनावरांमध्ये आढळतो? तर मेंढी, म्हैस व शेळी या तिन्हीमध्ये पॉक्स हा रोग आढळतो. तर करेक्ट आन्सर काय? ती डी. तर वरील सर्व कशाच्या अभावामुळे पेलाग्र होतो? तर नियामिन अभावामुळे पेलाग्र होतो. भोसकल्याने होणाऱ्या जखमात खालीलपैकी काय सर्वाधिक असते? तर खोली हे सर्वाधिक असते. तर भोसकलेल्या होणाऱ्या जखमात खोली सर्वाधिक असते. फुफ्फुसदाह विकास असणाऱ्या एडस रुग्णाला कोणती औषधी तोंडाद्वारे दिली जाते? तर कॅटरी मॉक्साझोल हा फुफ्फुसदाह विकार असणाऱ्या एडस रुग्णाला औषधी तोंडाद्वारे दिली जाते. तर कोणती? कॅटरी मॉक्साझोल. मधुमेह विकारामध्ये इन्सुलिनचा वापर केला जातो. तर हा क्वेश्चन आपण आलेल्या लेक्चरमध्येही बघितलेला आहे मित्रांनो. तर हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तर बरं, पुन्हा बघूया आपण एकदा. मधुमेह विकाराच्या इन्सुलिनचा वापर केला जातो. मधुमेह विकारामध्ये इन्सुलिनचा वापर केला जातो. सोयाबीन या द्विदल धान्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. तर सोयाबीन या द्विदल धान्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. कोणत्या फळाच्या रसापासून निशाणी करण्यासाठी वापरत असलेली छाई तयार करतात आणि ती छाई निवडणुकीची वेळी वापरतात? तर बिंबा या फळाच्या रसापासून निशाणी करण्यासाठी वापरतात असलेली छाई तयार करतात आणि ती छाई निवडणुकीवेळी ते वापरतात. तर कोणती आहे? तर बिंबा या फळाच्या रसापासून. डाळडाळच्या मिश्रणाने उत्तम दर्जाची प्रथिने प्राप्त होतात. तर तृणधान्य व कडधान्याच्या मिश्रणामुळे उत्तम प्रथिनांची प्राप्ती होते. स्वभाव व परिस्थिती या दोनच्या आंतरक्रियेतून डाळडाळ घडत असते. तर स्वभाव व परिस्थिती या दोनच्या आंतरक्रियेतून व्यक्तिमत्व घडत असते. कपड्यांतील मानवी वीर्याचे डाग अतिनील किरणांखाली डाळडाळ रंगाचे दिसतात. तर कपड्यातील मानवी वीर्यांचे डाग अतिनील किरणांखाली निळसर पांढरे रंगाचे दिसतात. समाज पोषक दर्जा सुधारण्यासाठी गर्भवतींना डाळडाळचा पुरवठा करण्यात येतो. तर समाज पोषक दर्जा सुधारण्यासाठी गर्भवती स्त्रियांना लोह म्हणजे फॅलिक ऍसिड व जीवनसत्व B12 युक्त गोळ्याचा पुरवठा केला जातो. हिरड्यांवर गडद जांभळ्या रेषा खालीलपैकी कोणत्या पदार्थाच्या विषबाधित आढळते? तर हिसे. तर हिरड्यांवर गडद जांभळी रेषा हिसे पदार्थाच्या विषबाधित आढळतात. नवजात अवस्था म्हणजे जन्म ते 28 दिवस होय. नवजात अवस्थाच म्हणजे जन्म ते 28 दिवस होय. आरल्या जिंजर मधील विशिष्ट वास व सुगंध ओलेओरिसिन व चटकन उडणारे तेल मुळे येतो. एरोनॉर यांचे मते किती अन्नद्रव्य वनस्पतींचे निकोप वाढीसाठी गरजेची आहे? तर 16. डाळडाळचा वापर केला तर सर्व राज्यांमध्ये हरित क्रांतीची शक्यता आहे. तर आधुनिक शेतयंत्रसामुग्री संकरित बी बियाणे रासायनिक खतांमुळे चा वापर केला तर सर्व राज्यांमध्ये हरित क्रांतीची शक्यता असते. तर करेक्ट आन्सर काय आपलं? वरील सर्व. तर डी. कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवता येते? तर कडीलिंबूपासून मिळवता येते. आंब्याचा जेव्हा जर दरवर्षी पेक्लोब्ल्यूटाझॉल घालले जाते तेव्हा अधिक अन्नद्रव्ये घालणे गरजेचे असते. तर अधिक अन्नद्रव्य घालणे गरजेचे असते. मानवी गलगंड डाळडाळ यांच्याशी संबंधित आहे. तर रक्तामधील आयोडीन अतिवेगाने शोषण होणे
अन्नातील आयोडीनची कमतरता होणे आणि अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे यांच्या संबंधित आहे. तर वरील सर्व लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर जीवनसत्व अच्या अभावामुळे. सायप्रिन्स मासा मूळचा डॅश डॅशमधील आहे? तर चीन, जपान, कोरिया. तर यापैकी नाही. तर सायप्रिन्स मासा मूळचा ह्या कशामधला आहे? तर युरोस्कामधली आहे. मादक पदार्थाचे सेवन केल्यामुळे डॅश डॅश येते, त्यामुळे थोडा वेळ वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. तर मादक पदार्थाचे सेवन केल्यामुळे तरतरी येते, त्यामुळे थोडा वेळ वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. उत्तम जातीची कोंबडी अंडी देण्यास सुरुवातीच्या वयाच्या 10-10 आठवड्याची करते, तर 20 आठवड्याची करते. कोणता हार्मोन माद्यांमध्ये माजांची लक्षणे वाढण्यासाठी कारणीभूत असतो? तर इस्ट्रोजन. मृत्यू हा गळफास लावून घेतल्यामुळे झाला आहे हे कळण्याची खून म्हणजेच तोंडावरील लाळ गळणे होय. गवती चहाच्या पाण्यातील तेलांचा उतारा ह्या 0.4 ते 0.6% आहे. सोयाबीन बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते? तर सोयाबीन बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 0.4% आहे. स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि फॉलिकल तयार होण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा डॅश रसायनाने नियंत्रित केला जातो. तर मानवी कोरिओनिक आणि ग्रॅनड्रोट्रॉपिन. बोकळा कीड कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर मिरची या पिकाशी आहे. शेणखतांमध्ये 10-10% नत्र असते, तर शेणखतांमध्ये 0.5% नत्र असते. खाली दिलेल्या अन्नधान्यांपैकी 10-10 धान्यांमध्ये सर्वात कमी प्रथिने असतात? तर खाली दिलेल्या अन्नधान्यांपैकी 10-10 धान्यांमध्ये सर्वात कमी प्रथिने असतात. तर अन्न कोणत्या येते? तांदुळामध्ये सगळ्यात कमी प्रथिने असतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि